नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी सुग्रणमध्ये आज आपण झटपट रव्याच्या कुरड्या बनवतो आहे तर पहा आपल्या रव्याच्या कुरड्या अगदी पांढऱ्या शुभ्र बनल्यात आणि त्या पण बिलकुल न चुकता सोप्या पद्धतीने कमी कष्टात बनल्या जातात एक कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते पहा आपली कुरडई तळल्यावर अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणे पांढरी शुभ्र बनलेली आहे तितकीच फुललेली आहे आणि पाहिलं किती खुसखुशीत पण झालेली आहे तर रव्याच्या कुरड्या बनवण्याकरता मी दोन वाट्या रवा घेतला आहे तुम्हाला किती कुरड्या बनवायच्या त्यानुसार एका भांड्यानं रवा मोजून घ्या आणि शक्यतो बारीक रवा घ्यायचा तर मी एका बाऊलमध्ये दोन वाट्या रवा घेतला आहे आता यामध्ये भरपूर पाणी होतो या आणि आपल्याला हा रवा दोन दिवस भिजत घालायचा आहे रवा आपण दोन दिवस भिजून घेतल्यामुळं आपल्या कुरड्या तळल्यानंतर छान फुलल्या जातात आता व्यवस्थित याला मी चमच्याने ढवळून यावरती झाकण ठेवून दोन दिवस भिजू घालते आता तिसऱ्या दिवशी पहा आपलं रव्याचं भिजू घातलेलं भांडं थोडं छोटं होतं त्यामुळं मी हा रवा दुसऱ्या भांड्यात ओतलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी रवा छान भिजला आहे यावरलं पिवळं पिवळं पाणी मी काढून घेतलं आहे खाली भांड्यात तळाला पहा आपला रव्याचा चीक शिल्लक आहे आणि किती छान असा मऊ मऊ झाला आहे पहा याला मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आता ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्या वाटीनं मी सुरुवातीला एका मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यात दोन वाट्या पाणी घातले शक्यतो आपल्याला दोनच वाट्या पाणी लागणार आहे पण हे अर्धी वाटी पाणी मी जास्त घातले आता हे पाणी मी गरम करायला ठेवले पाणी गरम झाल्यावर यामध्ये जास्तीचं अर्धी वाटी पाणी आपण बाजूला ठेवूया गरज पडल्यास आपण घालूया आता या पाण्यात मी मीठ घातले पातेल्यामध्ये आपलं दोन वाट्या पाणी शिल्लक आहे अर्धी वाटी पाणी मी बाजूला काढून ठेवले आता एका हातानं मी हा रव्याचा चीक हळूहळू थोडा थोडा सोडत आहे दुसऱ्या हातानं भरभर मी लाकडी पळीनं तो चीक हालून घेते गॅस आपल्याला चीक हाटताना थोडा मीडियम टू लो ठेवायचा आहे आणि भरभर एका जाड लाकडी असा पळीनं किंवा लाटण्यानं चीक खालून घ्यायचा याच्या बिलकुल गुठळ्या कामा कामाने तर ही प्रोसिजर आपल्याला अगदी झटपट करायची आहे आपण गव्हाचा चीक हाटतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला रव्याचा चीक हाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीचे दहा मिनिट मी हा चीक मिडियम टू लो गॅसवर शिजवून घेणार आहे तर पहा हळूहळू आपला चीक घट्ट झाला आहे यामध्ये बिलकुल गुठळ्या झालेल्या नाही येतं किती मऊ मऊ झाला आहे आता या वाटीत मी थंड पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये भोटं बुडवून पळीला लागलेल्या चीक काढून घेते म्हणजे आपल्या हाताला भाजल्या जात नाही आता मी गॅस कमी केलाय पाच मिनटाकरता यावर झाकण ठेवते पाच मिनटानंतर झाकण काढले पुन्हा चीक आपण खालीवर करूया म्हणजे चीक पातेल्याच्या बुडाला लागत नाही आणि पुन्हा थंड पाण्यात भोटे बुडवून पळीचा चीक काढून घेऊया पुन्हा पाच मिनिट लो गॅसवर वाफ काढूया आता तिसऱ्यांदा पुन्हा मी एक पाच मिनिट मी वाफ काढून घेतलेली आहे तर मी बारीक गॅसवर पंधरा मिनिट ह्या चिकाला शिजवून घेतलं आहे तर सुरुवातीचे दहा मिनिट नंतरचे पंधरा जवळजवळ पंचवीस मिनिट मी याला शिजवून घेतला आहे आता मी सोऱ्या घेतला आहे त्याला कुरडाईची प्लेट लावलेली आहे आणि एका सुती कपड्यावर प्लास्टिक पेपर अंथरला आहे तर गरमागरम चीक मी सोऱ्यामध्ये भरलेला आहे बाकीचा चीक झाकून ठेवला आहे आणि पहा अशा प्रकारे आपण कुरडया घालूया खूप जाडसर जास्त वेड्यांच्या कुरडया नाही घालायच्या कारण त्या पटकन वाळल्या जात नाहीत तर आपण आता कुरडया घालून घेऊया आणि राहिलेला चीक आपल्याला एका ताटाखाली झाकून ठेवायचा कारण तो जर थंड झाला तर मग खूप घट्ट होतो तर पहा आपल्या दोन वाटी रव्यामध्ये साधारणतः तेरा ते चौदा कुरड्या तयार झाल्यात आता ह्या कुरड्या एक दिवस मी घरामध्ये दोन दिवस कडक उन्हात वाळून घेणार आहे तर ह्या कुरड्या वाळायला तीन दिवस लागले जातात तर पहा तीन दिवस झाले मी ह्या कुरड्या चांगल्या कडक वाळून घेतल्यात आणि कुरड्या वाळल्यानंतर किती सुंदर दिसत आहेत अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणे रव्याची कुरडई दिसते बिलकुल वाटतसुद्धा नाही आहे की ही रवेची कुरडई आहे ह्या कुरड्या तुम्ही स्वच्छ डब्यात भरून ठेवा वर्षभर एकदम चांगल्या राहतात आता तेल कडक गरम आहे आपण कुरडई तळून पाहूया तर पहा आपली कुरडई तळल्यावर किती छान फुललेली आहे आणि किती पांढरा शुभ्र रंग आपल्या कुरडईला आलेला आहे तर गव्हाच्या कुरडईचा खूप आपल्याला घाट घालावा लागतो त्यापेक्षा रवेच्या कुरड्या कमी मेहनतीत झटपट बनतात आणि तितक्याच खुसखुशीत बनतात आता एक कुरडई तोडून पण दाखवते किती खुसखुशीत झालेली आहे पहा तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा शेअर पण करा आणि आपले चॅनेल मराठी सुगरणला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन अपडेट्स लगेच पाहायला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका सुंदर झटपट रेसिपीसोबत धन्यवाद